हाय नमस्कार। नमस्कार माझ्या जाऊ द्या सगळ्यांना नुसता नमस्कारच, कारण एवढं भावांनो बहिणींनो एवढं त्यांना भाव बहीण म्हणून सुद्धा ह्यांना त्या नात्याचा अर्थच कळत नाही, तर त्यांना भावांनो बहिणींनो म्हणून काय फायदा? काहीच फायदा नाही हाय का? काय फायदा? काहीच नाही। आपल्या घरातलंच गोड नाही तर जगाला कुणाला काय म्हणता? घरातलं जर आपल्याला नावं ठेवायला लागलं तर बाहेरच्यांना काय बोलायचं? आपण पाळलेलं जर कुत्रा आपल्यालाच भुकायला लागलं तर समजून जायचं की त्याला कुणीतरी भाकरीचा तुकडा टाकला। दुसऱ्यानं भाकरीचा तुकडा टाकल्याशिवाय ते आपलंच कुत्रा आपल्याला कधी भुकत नाही। समजने वाले कोई इशारा काफी है। असंच माझ्या लाईफ मध्ये पण आहे बर का। तर मला काय कमेंट्स अशा आल्या की 8 दिवसातच बाळातीन कशी झाली तू? 8 दिवस पण झाले नाही तू गरोदर राहिलेली, तर 8 दिवसात तर बाळातीन झाली। तर कसं आहे माहिती आहे का, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कोणचं पण काम असू द्या आपण लेट करत नाही। कल करे सो आज करे सो अब करे, झटपट काम असतात आपल्याकडं। आपण कोणत्याच कामाला उशीर करत नाही। तसंच का नाही, गरोदर राहिले 9 महिने 9 दिवस कुणी घ्यायचं आपल्याकडे तेवढा टायमच नाही। टायमच नाही 9 महिने 9 दिवस थोडं झालं काय? हि तर एक एक दिवसाचं आणि एक एक टायमाचं खायची पंचायत। समजा मी जर आता खायला घेतलं आणि मला परत ज्याला म्हणलं तुला आता 9 महिने 9 दिवसांनाच खायला देणार, मला दम निघणार आहे का? नाही। त्याच्यामुळं म्हणलं 8 दिवसातच आपलं नाही ते सिस्टीम फॅशनच बदलली व आता इथून पुढं का नाही 9 महिने 9 दिवस न होता 9 महिने 9 दिवस न होता 9 दिवस 9 तास बाळ जन्माला येणार। म्हणजे फक्त माझं बरं का। आणि हां कसं आहे, आता पोरगी झाली, आता मला पोरग पाहिजे। आता मला पोरग पाहिजे बायनो, सांगा ना कशी दिसते मी? काल काय झालं माहिती का, मी स्टँडवर होते बरं का, इकडं बाळवणीला यायचं होतं, माझे फ्रेंड आले होते भरपूर म्हणजे एवढे नव्हते आले, थोडंच आले होते। त्याला पण घाणघाण कमेंट्स दिल्या, मला तर माहितीच आहे की बाबा आपल्याला घाण कमेंट्स करणारच आहे, त्याच्यामुळं मी काय तेवढं लक्ष दिलं नाही। कसं आपल्याकडं कोणी पण एवढं लांबून येतं व्हिडिओसाठी किंवा आपल्याला भेटायला, त्याच्यामुळं मी का नाही कमेंट्सवर लक्ष द्यायचं जरा कमी केलं आहे, पण जरा वाईट वाटायला लागलं का नाही मग बनवतेच व्हिडिओ। तर ज्या मला पहिल्या कमेंट्स येत होत्या ना तशाच परत यायला चालू झाल्यात, आणि त्याच्याबद्दल काय मला राग नाही वाटत असे पण तसे पण लोक आपली इज्जतच काढायला लागलात। म्हणल्यावर काय त्याला भेटचंय, आपण तर भेट नाही बाबा। कुत्ते भोके हजार हम चले बाजार, असलाच पॅटर्न आपला झालेला आहे। तर कसं असतंय माहित आहे का, ह्या युट्यूबवर असे भरपूर लोक आहेत की ते चांगला कंटेंट दाखवतात, चांगले व्हिडिओ बनवतात। जे चांगले व्हिडिओ बनवतात ना एवढं कष्टानं बनवतात, मी पण बनवलं कष्टानं भरपूर बनवलं, मला काय मिळालं? काहीच नाही। काय बनवलं भेटलं? काहीच नाही भेटलं। माझी परिस्थिती जशी नाजूक होती ना तसेच मी नाजूक व्हिडिओ बनवायचे, तर मला म्हणायचे ए डॉलर जटे किती परिस्थिती गरीब दाखवते, जरा फॅशन करायला लागले तर म्हणायला लागले ए हिला अगोदर का ना अंगावर नीट घालाय कापड नव्हती, हिच्या तोंडावरले मासे उठत नव्हते, आता किती फॅशन करायला लागले। हे लोक जगून देणार नाहीत, कसंच जगून देणार नाहीत। आणि हे लोक फक्त का नाही आमच्यासारख्या गरिबांच्याच मागं लागलेले आहेत, त्यांना गरिबाची प्रगती बघवत नाही।
आता हे पॅटर्न पण जुना झाला बरं का, आमची प्रगती बघवत नाही. पण एक विषय असं सांगायचा आहे मला की काल माझी डिलेवरी झाली, मुलगी झाली. मी त्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की मुलीचं नाव काय ठेवू, तर मला मुलीचं नाव काय ठेवू हे न सांगता मला का नाही इतक्या घाण कमेंट्स आल्या. अक्षरशः मला वाटलं अरे एवढंसं नाजूक लेकरू माझ्या वटीत आहे, त्याचं कौतुक करावं. एवढं गोड लेकरू आहे वटीत, त्या लेकराचं कौतुक करायचं सोडून कुणाला तरी आनंद झाला त्या आनंदामध्ये सहभागी व्हावं हे दिलं सोडून आणि मला घाणेरडे कमेंट्स करतात. जर मला लाज नाही, मी निर्लज्ज आहे बरोबर का नाही, हां मला नरकात जागा भेटणार नाही तर तुम्हाला कोणचा स्वर्ग भेटायचा आहे. आणि हां अजून असे पण कमेंट्स आले की राधे तुला नरकातच जागा आहे. बाबा नो, तुम्हाला माहिती आहे का नरकामध्ये सगळे आपलेच भेटणार आहेत. आता स्वर्गात जायची माझी इच्छा बी नाही. कुठं त्या स्वर्गात जायचं, ते अमृत प्यायचं, ते मेनका अप्सरा रंभा ह्यांचा डान्स कोणी बघावं बाई, आपल्याला आवडत नाही तसलं. आपल्याला हे असले फालतूकच व्हिडिओ आवडणार, ते फालतूकच फालतूपणाच आवडणार आहे. कारण मी स्वतः फालतूक आहे म्हटल्यावर मला तिथंच जाणं लय गरजेचं आहे. बाबानो काय जण म्हणते की राधे तुझं पहिलं कॉमेडी व्हिडिओ होतं, आता हे तू काय असलं येड्याचा बाजार बसवला. काय सांगू तुम्हाला, येड्याचा बाजार का नाही आजकाल ट्रेडिंगला पडला आहे. तुम्हाला सांगते तुम्ही लोक आमच्या चांगल्या व्हिडिओला सपोर्ट दे ना, आम्ही काय झक मारायला इज्जत काढू का, तुम्ही सपोर्ट का देत नाही. तुम्ही सपोर्ट द्या चांगल्या व्हिडिओला, तुम्ही सपोर्ट द्या. अरे बघा ती कोमल बनसोड आहे, दोन पायांना अपंग आहे का नाही, तिला दोन पायांना चाला येत नाही. ती कशी व्हिडिओ बनवती, तिच्या व्हिडिओमधनं घेण्यासारखं किती आहे, कोण तिला बघतंय, कुणी बघत नाही. सत्यभामाताई एवढं समाजासाठी एवढं लेडीजसाठी काम करतात, तिला कोण बघतंय, तिला कोणच बघत नाही. असे कित्येक जण आहेत शेतकरी आहेत, शेतीमध्ये राब राब राबतात, त्यांना कोण सपोर्ट देतोय, कुणीच देत नाही. कोण देतंय, तुम्ही चांगल्याला सपोर्ट द्या. लोक कष्ट करून व्हिडिओ बनवतात, व्हिडिओ करणं सुद्धा काय सुखाचं नाही, त्याच्यासुद्धा लय कष्ट असतं. तुम्हाला सांगते माझ्या अगोदर सगळं चांगले व्हिडिओ होते, मी पण मान्य करते, तुम्ही पण मान्य करतात की राधा पहिलं तुझं व्हिडिओ चांगलं होतं आणि तू काय असला बाजार मांडला. तर तुम्हाला सांगते मी ह्याच्या अगोदरचे सगळे माझे व्हिडिओ चांगले आहेत आणि मी कष्टानं कमवलेला रिअलच होतं. पण हे कालचा जे व्हिडिओ आहे का नाही हे मी जाणून बुजून असं केलं का, कारण मला का नाही. तुम्हाला सांगते मला मी ज्या भट्टीवर कामाला होते ना, तर त्यांची सून बाळा तीन झाली, त्यांना मला मुलगी मानलेलं आहे. तर मी तिथं गेली पण त्यांना पण व्हिडिओची आवड आहे. मग मला सांगितलं की आता कर व्हिडिओ, कारण त्यांच्या पहिल्या बाळाच्या टायमाला पण मी केला होता व्हिडिओ. मग कर म्हणल्यावर मग मी केला, पण माझ्या डोक्यात असं आलं की बघा आपण जर का नाही ह्याला मी जर टायटल दिलं असतं किंवा मी जर सांगितलं असतं की आमच्या भटी मालकाला म्हणजे नाही का भटीच्या मालकाला बाळ झालं आहे असं तसं आम्ही जिथं राहत होतो, तर मला कुणी बघितलं नसतं. पण ज्यावेळेस मी सांगितलं की मला बाळ झालं आहे त्यावेळेस टपाटप बघायला आले, म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही बघणारे किती नालायक आहे. हां मी पब्लिकला बोलणार का, कारण पब्लिक लोकच का नाही आम्हाला घाण पण बोलायला मजबूर करतं आणि अशा व्हिडिओ पण बघायला मजबूर करतं. तुम्ही द्या ना सोडून, मी तुम्हाला हे माझी दुसरी का तिसरी वेळ आहे, तुम्ही सोडून द्या, तुम्ही घाणारडे व्हिडिओ बघायचं सोडून द्या. मग सगळे लाईनीवर येतात, तुम्ही म्हणता काय काय जमतं काय म्हणतात, अरे यूट्यूब बंद पडलं ना मग ह्यांना कळन. आम्हाला काय कळन, आम्हाला कळाय कळू नाही तर नाही कळू, पण तुम्हाला तर कळलं ना, तुमचं मनोरंजन कसं व्हायचं. तुम्ही द्या असले घाण विषय सोडून, तुम्ही खरंच तुम्हाला ट्रोल करायचं का नाही, तुम्ही बिहारी लोकांना ट्रोल करा, तुमचे व्हिडिओ पण चालणार. मी मागल दे बी सांगितलं, आता बी सांगितलं, तुम्ही आमच्या माग ते झालं त्या त्या आवि ते अविनाश मिसाळ त्याला पण तो किती परिस्थिती ते किती नाजूक आहे ते दिलं सोडून, जाड्या ढोल्या आमकं फलानं बिस्तानं त्याची आई, आता ते म्हातारा माणूस आपल्या आईचं वयाचं, पण त्या तिला बी शांताबाई शांताबाई. अरे काय तुम्ही नालायक लोक आहे, तुमच्या आयांना कुणी काय बोललं तर तुम्हाला चांगलं वाटेल का, म्हणजे सोशल मीडियावर आहे म्हणजे आम्हाला लाज नाही. ती त्यांची परिस्थिती बघा, त्या कोमल बनसोडेची परिस्थिती बघा. आता पूनम तुपीचा विषय आला तर ती पण नाजूक परिस्थितीतूनच पुढं आलेली आहे, म्हणजे तिचं आणि म्हणजे मी काय म्हणते आमच्याशिवाय ह्यांचं व्हिडिओच होत नाहीत.
हां आमच्याशिवाय का व्हिडिओ? मग ह्याच्यामध्ये आता बघा, तुम्ही सांगा मला, जे माझ्या व्हिडिओ बघताय ना कंटिन्यू, त्यांना मला सांगा की ह्याच्यामध्ये नालायक कोण आहे, कोण आहे? जे व्हिडिओ बनवते ते आहेत का सपोर्ट देणार आहेत? तुम्ही द्या ना सोडून, असले तुम्ही गरीबाचे व्हिडिओ कसे बघायचे असतात? त्यांना काय रिअल दाखवलं पाहिजे अशा गोष्टींना तुम्ही सपोर्ट द्या. तुम्हीच भाग पाडताय, कारण लाईफमध्ये पैसा लय महत्वाचा आहे, पैशाला किंमत आहे, माणसाला आणि इज्जतीला तसलं काय कोण बघत नाही. है इज्जत गई तो गई, पैसा तो मिळताय. तर चला, उशीर झाला, झोपली होती, डोकं दुखत होतं, जरा कारभाराची माझी जरा किरकिर झाली. कुत्र्याचे पिले आहेत म्हणलं कोण आहे मागं कुणाशी ठाव. तर चला, बाय.